मंडळी, गणपतीच्या 10 दिवसांमध्ये म्हणजे गणपती आपल्या घरी बसल्यापासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत असे कोणते 3 उपाय आहेत जे केल्यामुळे आपल्या समस्या दूर होऊ शकतात, आपल्या अडचणी सुटू शकतात, गणरायाच्या कृपेचा अनुभव आपल्याला येऊ शकतो, ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. आता सगळ्यात आधी ही वाक्य ऐकल्यानंतर काहींच्या मनात आलं असेल की काय सांगतात हे, काही चमत्कार असे होत असतात का, आम्ही तर किती देवदेव केले पण आमच्या आयुष्यात काही बदल झाले नाही, आम्ही तर समस्यातून बाहेरच पडलो नाही आणि आता हे काय नवीन सांगतायत. आणि जर देवाला हात जोडल्याने देव प्रसन्न झाला असता तर जगात कधी काही वाईट घडलंच नसतं. हे सगळे प्रश्न अनेकांच्या मनात येतात. पण लक्षात घ्या, जेव्हा कुठली साधना उपासना आपण एखाद्या हेतूने करतो तेव्हा अचानक काहीतरी चमत्कार घडतो असं नाही, तर त्या साधने उपासनेने आपल्याला मानसिक बळ मिळतं. देवाचा तो गुण आपल्यामध्ये वाढीस लागतो. ज्या देवतेची आपण साधना उपासना करतो त्या देवतेचा तो गुण, ते तत्व आपल्यामध्ये वाढीस लागतं आणि मग आपल्याला हिम्मत वाढल्यामुळे, आपलं मन शांत झाल्यामुळे समस्येतून बाहेर पडण्याचे मार्ग दिसू लागतात. जेव्हा आपण खूप घाबरतो, खूप अस्वस्थ असतो तेव्हा अगदी साधी गोष्ट असते तीही आपल्याला सुचत नाही, अगदी साधा मार्ग असतो तोही आपल्याला दिसत नाही. अशा वेळी जेव्हा आपण देवाच्या चरणी लीन होऊन जातो, देवाला म्हणतो बाबा आता तूच सगळं रक्षण कर, तूच आहेस माझा, तुझ्याशिवाय कोणी नाही, तेव्हा आपलं मन शांत होतं, आपल्या मनाला आधार मिळतो आणि त्या उपासनेतनं आपलं मनोबल वाढतं आणि आपलं मनोबल वाढल्यामुळे आपली बुद्धी आपल्याला योग्य तो मार्ग दाखवत असते. म्हणूनच ही बुद्धी आपली सदा काम करत राहावी, आपली बुद्धी शांत राहावी, आपल्या बुद्धीने आपल्याला चांगला मार्ग दाखवावा, यासाठी आपण गणरायाची प्रार्थना करावी, कारण तो बुद्धिदाता आहे, तो बुद्धीची देवता आहे. आता लक्षात घेऊया ते 3 उपाय कोणते आहेत. आता जर तुमच्या काही अडचणी असतील आणि तुम्ही कुठल्या तरी संकटात असाल किंवा तुमच्या हाताबाहेर परिस्थिती गेलेली असेल तर गणपती तुमच्या घरी बसल्या दिवसापासून अनंत चतुर्दशीपर्यंत तुम्हाला अथर्वशीर्षाचे रोज 21 आवर्तनं करायचे आहेत. हा पहिला उपाय आहे, अथर्वशीर्षाची 21 आवर्तनं करणं. आता ही 21 आवर्तनं कशी करायची, तर गणपती ज्या दिवशी बसतात त्या दिवशी गणपती बसल्यानंतर तुम्ही संकल्प सोडा की तुम्ही अशा अशा संकटामध्ये आहात किंवा तुमची अशी अशी समस्या आहे आणि म्हणून तुम्ही गणरायासाठी ही 21 आवर्तनं करणार आहात आणि त्या दिवसापासून रोज ही 21 आवर्तनं अनंत चतुर्दशीपर्यंत करा. नक्कीच तुमचं मन शांत होईल, तुम्हाला मार्ग सापडेल आणि तुमच्या आयुष्याची गाडी भरधाव वेगाने धावू लागेल. हा झाला पहिला उपाय. आता आपण दुसरा उपाय बघूया. या दुसऱ्या उपायामध्ये अगदी गणपतीच्या 10 दिवसातच केलं पाहिजे असं काही नाही. हा दुसरा उपाय जो आहे तो आहे संकष्टी चतुर्थी व्रत करण्याचा. जर तुम्हाला सांसारिक काही अडचणी असतील तर तुम्ही संकष्टी चतुर्थी, प्रत्येक महिन्यात येणारी संकष्टी चतुर्थी जी आहे त्या दिवशी उपवास करा आणि त्या एका दिवशी अथर्वशीर्षाची 21 पारायणं करा. दिवसभर उपवास करायचा, रात्री चंद्रदर्शन घ्यायचं, गणपतीची पूजा करायची, आरती करायची, 21 आवर्तनं करायची. हे व्रत कधीपर्यंत करायचं, जोपर्यंत तुमची समस्या दूर होत नाही तोपर्यंत करायचं. श्रद्धाभक्तीने हे व्रत केलं तर आपलं मनोबल वाढतं, गणरायाची कृपा होते. पण यामध्ये संयम मात्र ठेवायचा. मी इतके दिवस झाली करतेय, अजून काहीच फरक पडत नाही, समस्या दूर होत नाही, असा विचार जेव्हा मनात येतो ना तेव्हा आपलं पाप खूप आहे हे लक्षात ठेवायचं. कारण कुठलीही साधना आपण करतो तेव्हा आधी आपली जी पूर्वकर्म असतात, जी दुष्कर्म असतात ती आडवी येतात, ती जेव्हा कमी होतात तेव्हा आपली साधना फळायला लागते. हा अगदी साधा नियम आहे, हा कर्माचा सिद्धांत आहे की जे कर्म आपण करतो ते आपल्याला भोगावंच लागतं आणि भोग संपल्याशिवाय वैद्य मिळत नाही. तसाच हा प्रकार आहे. मग तुम्ही म्हणाल मग कशाला देवाचं नाव घ्यायचं. तुम्ही जर देवाचं नाव घेतलं तर तुमची वेदना कमी होईल, तुमचं मनोबल वाढेल. आता जो तिसरा उपाय आहे तो काय आहे ते बघूया. तिसरा उपाय म्हणजे आपली समस्या दूर होईपर्यंत रोज गणपती अथर्वशीर्ष म्हणणं. आता तुम्ही ज्या दिवशी गणपती बसतात त्या दिवसापासून सुरुवात करा आणि रोज एकदाच म्हणा. पण जोपर्यंत तुम्ही संकटातनं बाहेर येत नाही किंवा तुमच्या प्रगतीतलं विघ्न दूर होत नाही तोपर्यंत रोज एकदा तरी गणपती अथर्वशीर्ष प्रेमाने आणि भक्तीपूर्ण अंतःकरणाने म्हणा. गणपती अथर्वशीर्ष हे अतिशय प्रभावी स्तोत्र आहे. या स्तोत्राचा अनुभव अनेकांना आलेला आहे.
म्हणून ते म्हणण्याच्या काही पद्धती मी इथे सांगितल्या की तुम्ही कशा प्रकारे ही उपासना करू शकता. गणरायाच्या कृपेने आपल्या आयुष्यातली सगळी विघ्न नक्कीच दूर होतात. श्रद्धा भक्ती मात्र हवी. आता हे सगळं ऐकूनही काही जणांचा यावर विश्वास बसत नाही. त्यांनी हे करायच्या भानगडीत पडूच नाही, कारण मुळातच इथे तुमचं मनोबल वाढण्याचा प्रश्न आहे. आणि जर तुम्ही साधना उपासना करून त्यामध्ये श्रद्धा ठेवणार नसेल तर या साधने उपासनेचा तुमच्या मनावर कुठलाही परिणाम होणार नाही. साधना उपासना करताना आपला विश्वास महत्त्वाचा आहे. विश्वास असेल तरच परिणाम दिसेल. मग मंडळी, तुमच्या घरी गणपती बाप्पा बसतात का? तुमच्या घरी कुठल्या परंपरा तुम्ही पाळता? तुमच्या घरी गणपतीशी संबंधित कुठले कुलाचार केले जातात? गणरायाचा अनुभव तुम्ही कधी घेतलाय का? हे सगळं आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये गणपती बाप्पा मोरया लिहायला विसरू नका. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लोकमत भक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर सुद्धा क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसंच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका.